तुमच्या बजेट मध्ये मिळवा भाड्यावर रूम। पुष्पांजली बंगला देवगडात मेन रोड वर कॉलेज पासून हाकेच्या अंतरावर। प्रत्येक रूम 400 स्क्वेअर फीट, 8 खोल्या, टॉयलेट बाथरूम न सुसज्ज। पत्ता देवगड सडा कॉलेज रोड, नेने नगर, तालुका देवगड। संपर्क मोबाईल नंबर 9939 14 14 34 आणि 9821 28 71 43। देवगडात पावसामुळे शेतकरी राजा सुखावलाय। शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे। परिसरातील शेतीची कामं आता जोमानं सुरू झाली आहेत। मृग नक्षत्रापासून सुरू झालेल्या पावसानं शेतकरी राजा सुखावलाय। मिरगाच्या पावसाला साधारण जून महिन्याच्या 7-8 तारखेपासून सुरुवात होते आणि आता पावसानं सुरुवात केली आहे। पावसानं जोर धरला असून या आगमनानं शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे। नांगरणी, रणी, उकळ या कामांना सुरुवात झाली आहे। मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती। पाऊस सुरू झाला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारलाय। आता जोमानं शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे। येरे येरे पावसा म्हणत बळीराजा सध्या पावसाची आतुरतेने वाट पाहत होता। मिरग झालेला आहे। मिरगाबरोबरच लोकांनी जे आहे ती शेतीच्या कामांना जी आहे ती सुरुवात केलेली आहे। येथे काही शेतकरी आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी कशा प्रकारे जे आहेत शेतीची कामाला सुरुवात केली आहेत। काय सांगाल? यावर्षी पाऊस जो आहे तो मिरगाच्या आदल्या दिवशी सुरू झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी मिरगाच्या आदल्या दिवशी म्हणजे 6 तारखेपासूनच भात पेरणीला सुरुवात आमच्या गावामध्ये केलेली आहे। मृग नक्षत्राच्या शुभमुहूर्तावरसुद्धा काही शेतकऱ्यांनी यावेळी भात पेरणी केली। आजही या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी भात पेरणी केलेली आहे आणि पाऊस चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे या पहिल्याप्रथम उकळणी जी आहे त्या उकळणीलासुद्धा सुरुवात आजपासून शेतकरी करत आहेत। त्याचप्रमाणे आता जर पाहिलात की शेतीची जी पारंपरिक पद्धत जी कुठेतरी बदलत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? खरं आहे, पारंपरिक शेतीला आता शेतकऱ्यांनी थोडासा छेद दिलेला आहे। आता शेतकरी बहुतांशी यांत्रिकीकरणाकडे वळला आहे। आमच्या गावात बऱ्याच शेतकऱ्यांनी आता टिलरच्या माध्यमातून नांगरणी करून भात पेरणी केली आहे। उकळणी आणि चिकळणीसुद्धा टिलरच्या माध्यमातून होते। शेतकरी जो आहे तो पारंपरिक शेतीकडे होता, परंतु आता शेती ही महाग झाल्यामुळे यांत्रिकीकरणाकडे वळलेला आहे। त्याचबरोबर जे आहे ते काही राज्य आहेत जी विकसित आहेत, ज्यांच्याकडे 100% साक्षर ती राज्य आहेत, केरळसारखी राज्य आहेत, त्या ठिकाणी पर्यटन त्याबरोबर शेतीचा देखील विकास होत आहे, तर त्याप्रमाणे कोकणात देखील शेतीचा विकास व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आहे, काय सांगाल? खरं आहे, केरळसारखं सुशिक्षित राज्यसुद्धा शेतीकडे वळलेलं आहे, परंतु आपल्या देशात सिंधुदुर्ग जिल्हा 100% साक्षर समजला जातो। परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या लोकांचा हा खूपच वाईट असल्यामुळे इथला तरुण जो मुलगा आहे हा शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने मुंबई, पुणे यासारख्या शहरामध्ये जातो, त्यामुळे शेती ही कमी प्रमाणात या ठिकाणी व्हायला लागली। दुर्दैवाने सिंधुदुर्गातील शेती यावर्षी टक्केवारीच्या प्रमाणात 30% कमी प्रमाणात आली असं निदर्शनास यावर्षी दिसून येत आहे। या मुलांनी कुठेतरी या ठिकाणी थांबून आपले पारंपरिक शेती जी वडिलोपारंपरिक शेती आहे या शेतीकडे लक्ष पुरवलं पाहिजे आणि त्यातून आधुनिक शेतीकडे जोड देऊन त्याला पूरक व्यवसाय करून या शेतीची निगा राखली पाहिजे आणि त्याच्यातून उत्पन्न मिळवलं पाहिजे। नक्कीच। तर काय सांगाल की शेतीची खते जी आहे ती महाग होण्यामागचं नेमकं कारण काय? खरं आहे, शेती ही परवडत नाही याला कारण म्हणजे महाग झालेली खतं आणि त्याचबरोबर अनेक रोग या ठिकाणी जे शेतीवरती पसरतात, त्यामुळे कीटकनाशकांची फवारणीसुद्धा आता करावी लागते। पूर्वीच्या काळी कीटकनाशकांची फवारणी करावी लागत नसे, परंतु आता ही फवारणी या ठिकाणी करावी लागते। शेतीत खतांची किमती भरमसाठ वाढलेली आहे। सरकारने कुठेतरी याकडे लक्ष दिलं पाहिजे। शेतकऱ्यांची आवश्यक गोष्ट आहे खत बी बियाणे, याकडे पुरवठा केला पाहिजे। बी बियाणे खतांवरती असलेले जे GST आहे ती GST या ठिकाणी रद्द केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळून अल्प दरामध्ये या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर मोठ्या प्रमाणात तरुण शेतकरी जे आहेत ते शेतीकडे वळतील आणि त्यांना मोठ्या प्रमाणात नफा या शेतीच्या माध्यमातून होईल। तसेच
चांगल्या तऱ्हेचा दर सुद्धा या ठिकाणी आमच्या भात उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, भाताला मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. भात शेतीबरोबर आणखी कोणती शेती या ठिकाणी आपल्या गावामध्ये केली जाते? चवडे गावामध्ये भात शेतीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि त्याची विक्री खरेदी विक्री संघा माध्यमातून सरकारकडे केली जाते. त्याचबरोबर नाचणीचंही उत्पादन शेतकरी आमच्या गावामधून घेतात. नाचणी आणि भात शेती ही पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतली जाते, तर उन्हाळ्यामध्ये भुईमूग कुळीद आणि कडधान्यांची जी पिकं आहे आणि भाजीपाला ही पिकं उन्हाळ्यामध्ये घेतली जातात. परंतु पावसाळ्यामध्ये मात्र भात आणि नाचणी ही शेतकरी या दोन पिकांचं उत्पादन घेतात. पुढील दिवस शेतीसाठी कसे राहतील काय सांगाल? खरं म्हणजे शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं. शेतकरी जगला तर सगळी लोकं जगतील असे मन पूर्वापार आहे आणि त्यामुळे शेती ही आवश्यकच आहे. प्रत्येकाने शेती केली पाहिजे, शेतीतून उत्पादन मिळेल तरच लोकांना अन्नधान्य खायला मिळेल आणि शेतीसाठी भविष्यात दिवस हे चांगले आहेत. प्रत्येकाला अन्नधान्याची आवश्यकता असते, अन्नधान्याशिवाय कोणीही जगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने थोडी ना थोडी शेती ही केलीच पाहिजे आणि त्यामुळे निश्चितच शेतीला चुकीचे दिवस येते. पण अशी व्यथा काही ठिकाणी मांडली जाते की शेतकऱ्याच्या मुलाला लग्न होताना तिथे कुठेतरी अडचण निर्माण होते, त्याबाबत आपण काय सांगाल? ही गोष्ट खरी आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही वास्तव परिस्थिती आजच्या दिवसामध्ये दिसते. जो मुलगा या ठिकाणी शेती करण्यासाठी राहतो तर त्याला विवाहासाठी मुलगी मिळत नाही, कारण मुलींचा मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मुंबईवाला चाकरमानी नवरा पाहिजे अशी गोष्ट असते. आणि विशेषतः मुलींमध्ये आहेत, परंतु त्यांच्या आईवडिलांमध्ये म्हणजे पालकांमध्ये सुद्धा ही गोष्ट प्रामुख्याने आहे की मुंबईवाला जावंही पाहिजे. त्यामुळे विवाहाच्या दृष्टिकोनातून सर्वच मुले या ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर मुंबईला जातात, त्यामुळे तरुण मुले या ठिकाणी नसल्यामुळे शेतीची जी वाढती लोकप्रियता होती ती घटत जाऊन उत्पादन क्षमता या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कमी झालेली आहे. पण ती जर त्यांना मुलींना जर मेहनतच जर करायची असेल, त्यांना मुंबईलाच जायचं असेल, तर त्यावर आपण काय सांगाल? या ठिकाणी खरं म्हणजे मुलींपेक्षा त्यांच्या पालकांनी दृष्टिकोन हा बदलला पाहिजे, कारण मुलगा इथे राहिला तर स्वतःचा हक्काची या ठिकाणी शेती करतो, तो नोकरी करून पैसा मिळण्यापेक्षा उद्योगधंदा कुठेतरी केला पाहिजे. आणि शेतीला पूरक व्यवसाय जर असेल तर निश्चितच या ठिकाणी चांगले दिवस हे प्रत्येक तरुण मुलाला या ठिकाणी भविष्यात आहेत. त्यामुळे शेतीबरोबर जोडधंदा करावा आणि त्यातून उत्पन्नाचं साधन वाढवून नफा मिळवा अशी माझ्या प्रत्येक तरुण शेतकरी मित्रांना किंवा तरुण मुलांना विनंती आहे. त्यांनी शेती आणि शेतीपूरक उद्योगातून आपला व्यवसाय या ठिकाणी वाढवावा. आता केरळसारखा राज्य आहे जे पूर्ण साक्षर आहे, पण त्या ठिकाणी पण चांगल्या प्रकारची शेती केली जाते. तिकडचं असं विषय म्हणत नाही की बाबा कुठेतरी मोठ्या शहरात जावं, पण त्याबद्दल आपण काय सांगाल? हा तिथला मानसिक दृष्टिकोन आहे, मानसिकता आहे तिथल्या शेतकऱ्यांची केरळच्या की आपण आपल्या राज्यामध्ये राहावं, आपल्या घरी राहून शेती करावी आणि चांगलं उत्पन्न साधन म्हणून सजत व्हावं. परंतु आपल्या जिल्ह्यातील म्हणा किंवा महाराष्ट्रातील लोकांची मानसिकता या ठिकाणी शेतीच्या बाबतीत थोडीशी दुर्दैवी दिसते, निराशजनक दिसते. त्यामुळे इथला तरुण वर्ग जो आहे तो नोकरीच्या निमित्ताने मोठ्या शहरांमध्ये जातो आणि शेतीकडे या ठिकाणी त्यामुळे संख्या जी आहे ती घटलेली दिसते. नक्कीच. तर आपण कशाप्रकारे जी आहे ती शेतीबाबत सिंधुदुर्ग किंवा देवगड येथील शेतीच्या बाबत आपण जाणून घेतलं. कोकण साद लाईव्हसाठी नागेश दुखंडे, देवगड. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साद लाईव्हचं यूट्यूब चॅनल.